मड़की महिला विकास मंत्री यशोमती ठाकुर महामहिम के बयान को बताया असंवैधानिक। राज्यपाल और सीएम की लड़ाई में अब उद्धव ठाकरे के मंत्रियों ने भी मोर्चा संभाल लिया है। राज्य की महिला एवं बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर ने राज्यपाल पर निशाना साधते हुए कहा कि राज्यपाल का बयान संविधान की भावना के खिलाफ है। उन्होंने कहा कि राज्यपाल को जवाब देना चाहिए कि यदि कोरोना संक्रमण का खतरा कम हो गया है तो फिर राम मंदिर शिलान्यास के कार्यक्रम में भाजपा के वरिष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी को क्यों नहीं बुलाया गया था। यशोमती ठाकुर ने कहा कि यदि राज्यपाल मंदिर खोलने से होने वाले कोरोना प्रसार पर रोक की जिम्मेदारी लेने को तैयार हो तो राज्य सरकार मंदिर खोलने को तैयार है। राज्यपालांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं ते अतिशय दुर्दैवी घटना आहे असं मला वाटतं। मला नाही वाटत ह्याच्या आधी कोणी असं पत्र लिहिलं असेल संवैधानिक पदावर बसल्यानंतर। त्यांनी अक्षरशः सेक्युलरिझमबद्दल बोललं जो संविधानाचा भाग आहे आणि प्रार्थनास्थळं उघडायचे असं ते म्हणत आहेत। तर राज्यपाल जर जबाबदारी घेत असतील की ह्याच्यामुळे कोरोना वाढणार नाही, ह्याच्यामुळे कोरोना संपून जाईल, तर मग ते त्यांनी जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी ते उघडावे। पण सन्मान्य अडवाणीजींना या लोकांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी नाही बोलवलं आणि त्या राम मंदिरातले सगळे मग नंतर पुजारी कोरोनाने पॉझिटिव्ह झाले याचं गांभीर्य आपण घेतलं पाहिजे। हे षडयंत्र तर नाही ना? हे षडयंत्र आता महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा ग्राफ कमी होतोय आणि मग टाळ्या वाजवायच्या, अजून काय करायचं आणि हे उघडायला लावायचं, आंदोलन करायची, असंवैधानिकरित्या वागायचं। खरं तर सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे, सन्माननीय राष्ट्रपतींनी या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे आणि त्यांची कान उघडणी करण्याची गरज आहे। या पत्रामुळे संविधानाला अक्षरशः तोडून टाकलेलं आहे, त्याचं महत्व संपलेलं आहे असं हे लोक वर्तणूक करतायत आणि ही या सर्व गोष्टी अतिशय गंभीर आहे, अतिशय खेद आहे या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।